पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अण्णा. आई आई. काय झालं? काय डॉक्टर तुंबलवार ही तुमची पेशंट. सांगा काय झालंय तुम्हाला? काय चाललंय तुम्हा दोघींच? बोल पटकन. माझे पेशंट्स आहेत ना, माझ्याशी अगदी निसंकोचपणे बोलतात. हा तू जरा शांत राहा. अर्धी डॉक्टर तिला बोलू दे. बोल ग, काय ग? मी अर्धी डॉक्टर आहे म्हणून तर इथे आलीये. बोल. तू काय तिचं वकील पत्र घेतलंयस का? जरा शांत राहा, तू शांत राहा. बोल ग अर्धी, काय 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 झालं? अर्धी डॉक्टर आणि अर्धी वकील तुम्हाला हे सांगू इच्छिते की विषय थोडा नाजूक आहे, त्यामुळे पेशंट जरा घाबरली पण बोलेल ती. तू तुझा अगाऊपणा कमी करशील का? हो ना, बोलायला चान्स मिळाला ना की अजिबात सोडत नाही. मी ना आजपासून तुला काही सांगणार नाही आणि काही शेअर पण नाही करणार. हो जाशील कुठे ग तायडे? आहे कोणी शेअर करायला? तुम्ही दोघी आम्हाला काही सांगणार आहात का? अण्णा ते मी आणि अमूल्या, म्हणजे अमूल्या आणि मी, आम्ही दोघींनी खूप विचार केला आणि आम्हाला तुला मला असं वाटतंय की तुम्ही दोघे जर म्हणताय की जे होत आहे ते चांगलं होत आहे, माझ्या भल्यासाठी होत आहे, तर मग ठीक आहे. तू काय कोर्टात उभी आहेस का? शब्द अगदी तोलून मापून वापरतेस, बोलतेस का? आम्हाला कळेल असं बोललं काय ते? बोल अण्णा. मला सगळं कळलं. अमूल्या, तू आता जर का एक शब्दही मध्ये बोललीस ना तर अजून लाटणं आणीन आणि पाठीत घाली ना. ठीक आहे ठीक आहे, मी काही नाही बोलत. मी मुलग बाळा, तू तू आणि अण्णा माझ्या लग्नाचा विचार करताय आणि पटपट बोल. तुम्हाला जर तो आवडला असेल, माझ्यासाठी योग्य वाटत असेल, तर तुम्ही त्याला होकार कळवू शकता. हो अग किती छान. अग मी लवकर सांगायचं असत ना. एक मिनिट जर थांबा तुम्ही. बर, तुला नक्की आवडलाय का तो मुलगा? म्हणजे तायडे अग हो का नाही? नाही म्हणजे नाही आवडलाय असंही काही नाहीये. आणि मला असं वाटतंय की तुम्हाला जर तो माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर माझी या लग्नाला काहीच हरकत नाहीये. चला, जीव भांड्यात पडला माझा. मग कळवायचं का त्यांना? होकार कळवू. ते तुम्ही ठरवा. मी तर आधीच ठरवलंय. तुम्ही जे ठरवाल तेच मला मान्य असेल, कारण तेच माझ्यासाठी बेस्ट असेल. वा 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 तायडे वा, हुशार आहेस हा तू. थर्ड आणि फोर्थ एम्पायर वर डिसिजन सोबून स्वतः मोकळी झाली. अण्णा, आता तुम्हीच घ्या डिसिजन. बघा परत परत रिप्ले. हो नाही, हो नाही. हाय वेदांत. विक्रांत तुझ्या बरोबर आहे का? नाही अगं, ऑफिसला तर नाही आला तो. आणि आज त्याचा एकही कॉल नाही आला. मला आता खरंच खूप काळजी वाटायला लागली. अरे हा घरात असला तरी नसल्यासारखा, कधी बाहेर जातो काहीच कळत नाही रे. आज तर जेवायला सुद्धा आला नाहीये तो. आई तू काळजी करू नकोस, मी बघतो. ठीक आहे.
आय नो तो कुठे असेल. अण्णा वा द्या. मग कस काय कामाचा पहिला दिवस कसा होता? मस्त मजा आली. अमूल्य असं म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे तुम्ही तुमचं कुठलंही काम करताना स्वतःला योगात स्थित करा आणि तुमचं काम करा. म्हणजे तुमच्या कामाचं तुम्ही असं मनसोक्त मनमुराद आनंद घ्या, म्हणजे मग त्या कामामध्ये तुम्ही घेतलेले कष्ट तुमच्यासाठी कष्ट राहणार नाही, ते कष्ट तुम्हाला खूप आनंद देऊन जातील. कळलं? बरं मला सांग काय तू म्हणजे पुढे काय करायचं, कुठे जायचं, काही ठरवलंयस, काही विचार केलायस का? काय कोविड आला गेला, आपल्या सगळ्यांचीच या मधल्या काळामध्ये खूप वाताहत झाली, म्हणूनच आता आपण सगळ्यांनी आयुष्यामध्ये पुढे काय करायचं ठरवायला हवं ना, नाही का? तू सुद्धा या मधल्या काळामध्ये खूप काही शिकलीस, पण आता काही स्वतःचं ध्येय निश्चित केलंयस का? काही त्या दृष्टीने काही विचार केलायस? हे जी काही नोकरी करतेस तू सध्या, त्याच्यामध्येच अडकून पडायचं आहे का? पुढे मागे डॉक्टर होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न पण करणार आहेस? ध्येय ठरलंय अण्णा, आणि नोकरीचं विचाराल तर मी ही नोकरी फक्त वेळ जावा म्हणून करत नाही. अण्णा मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा पूर्णपणे भार तुमच्यावर येऊ नये आणि म्हणून मी ही नोकरी करते. तेवढाच तुम्हाला हातभार लागेल, बाकी तयारी मी करते. पुस्तकं पण मागवली अण्णा, मी 12वीची परीक्षा पुन्हा देणार. हो बायोलॉजी घेऊन. अरे बापरे, बेडू बिडू कापायला लागेल ना, रक्त वगैरे होऊन नाही चालणार. कोविड मध्ये तुमच्या सोबत काम करताना माझ्या लक्षात आलं की मला लहान मुलांचे डॉक्टर व्हायचं, पीडियाट्रिशियन बनायचं, आणि त्यासाठी ना मी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार. होणार होणार, नक्कीच होणार, खात्री आहे मला, 100% खात्री आहे. पण एक लक्षात ठेवा अमोल्य, मेडिकलच्या परीक्षेमध्ये पहिल्या 10 असायला हवंस. काय अण्णा, तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मग बघा मी माझं ध्येय नक्की गाठे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू माय बॉय. काय करू यार, चढतच नाहीये, का पितोय कळतच नाहीये. मी कॉल करू आरतीला करू, पण तिची बहीण हे प्रेम करणाऱ्यांच्या लाईफ मध्ये भाऊ बहीण असतातच कशाला, काय गरज आहे. बिफोर माय ब्रदर कॉल्स 260 ऑन द रॉक्स. ओके सर. एक मिनिट, मला सांग कधी प्रेमात पडलास का रे? नाही सर, प्रेमात पडायला वेळ कोणाकडे. ड्रीम लाईफ जगतोयस तू मित्रा, ड्रीम लाईफ. जा पेग आण, पेग. ड्रीम लाईफ. अरे दादा तू म्हटलास तुझ्यासोबत ड्रिंक्स घेतो, म्हणजे हे 2 आपण दोघे. तू पिणारेस आणि तरी मन नाही भरलं ना तर आपण अजून मागव. ए दादा, तू तू काय मला बेवडा समजतो का? मी बेवडा नाहीये, मी कधीतरी थोडीशी. विक्रांत, पण किती वेळा एकत्र बसून दारू प्यायलो, माझं कधी असं मत होतं का की या जगात कोणीच दारूला हात लावायचा नाही ना? पण विक्रांत, प्रॉब्लेम काय माहिती आहे,
तू आता रोज प्यायला लागलायस आणि तू शुद्ध जाईपर्यंत प्यायला लागलायस विक्रांत. अरे तू काय देवदास आहेस का? हा हे बघ विक्रांत, लेट मी टेल यू वन थिंग. देवदास ही लव्ह स्टोरी एका अनसक्सेसफुल माणसाच्या लाईफचं ग्लॉरिफिकेशन आहे आणि स्वतःच्या आयुष्य बर्बाद केलेल्या माणसाचा कसला रे गौरव. मी आय एम ओके. हे बघ दादा, तसं नाही आहे रे काही. अरे मग हे काय आहे? तू घरी आलास तरी लॉस्ट असतोस, कोणाशीच बोलत नाहीस. ऑफिसमध्ये आलास तरी नसल्यासारखा असतोस, मध्येच निघून जातोस, इथे येतोस, दारू पितोस. विक्रांत, आईचे फोन उचलत नाहीस तू, कॉलबॅकही करत नाहीस. काय चाललंय विक्रांत? प्रेमाची भानगड आहे का? दादा, प्रेमाला भानगड कसं काय बोलतोस रे तू? तुला नाही कळणार. तू कधी प्रेमात पडलाच नाहीस ना रे. तुझ्या रुलबुक मध्ये ते लव वगैरे नो एंट्री. म्हणजे खरं आहे ही प्रेमाचीच भानगड आहे ना विक्रांत? मी तुला किती वेळा प्रतीक बद्दल सांगितलंय. त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली, तिने त्याला फसवलं आणि निघून गेली. प्रतीक इतका डिप्रेस झाला होता की त्याने आत्महत्या केली. अँड यू नो दिस दादा, सगळ्या मुली अशा नसतात, एक्सेप्शन असतात ना यार. सगळ्या मुली त्या प्रतीकच्या गर्लफ्रेंड सारख्या नसतात. तू एकीवरनं सगळ्यांना कसं जज करू शकतो? ती खूप चांगली आहे रे, खूप चांगली आहे ती. काय नाव आहे तिचं? मी नाही सांगणार. विक्रांत, तिचं नाव काय आहे? तिच नको ना यार, तू आणखी प्रॉब्लेम क्रिएट करशील. ती खूप चांगली आहे, मी सांगितलं ना यार तुला. बर, तू नको सांगूस तिचं नाव, पण आपण निघूया आता इथून. एक मिनिट विक्रांत, बस झालंय, चला घरी. दादा विक्रांत, घरी चल, ठेव. वॉशरूम. चल मी पण येतो. नको, आय एम ओके. ऑल राईट. ताईडे हे घे, गरमा गरम मसाला दूध. थँक यू. तुला माहितीये मी अण्णांशी बोलले, आपल्या दोघींचेही फ्युचर प्लॅन्स ठरले. मी डॉक्टर होणार आणि तू नवरी. बरं ताईडे, आई आणि अण्णांशी बोलून मोकळं वाटतंय ना? हो, म्हणजे आता ओझ नाहीये मनावर. मग आता लग्नासाठी एक्साइटेड? नाही नाही नाही, म्हणजे सगळेच करतात लग्न, त्यात काय एवढं काय बोरिंग आहेस ग तू? म्हणजे सगळेच करतात लग्न, आता लग्नासाठी एक्साइटमेंट नाही, उत्साह नाही, तर मग काय उपयोग? तुम्हाला सांग, मी आणू का एक्साइटमेंट? बघ आली एक्साइटमेंट, घे 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 घे, तुझ्या ह्यांचा फोन असेल. पुन्हा त्या विक्रांतचा फोन. ताईडे, आज जर ह्यांनी दारू पिऊन परत फोन केला असेल ना, तर मग मी पोलीस स्टेशन मध्ये नक्की कंप्लेंट करेन. तू आणि हॅलो मिस्टर विक्रांत वानखेडे, आता तुम्ही काहीही बोलू नका, मी काय बोलतेय ते ऐका. कोण बोलतंय? तुम्ही फोन केलाय ना, मग तुम्हाला माहित असायला हवं तुम्ही कुणाला फोन केलाय. तुम्हाला कोण हवंय? मला कोणीच नकोय. आय मीन, हा फोन रस्त्यावर पडलेला सापडला, सो तुमच्या नंबरवर खूप कॉल्स होते. म्हणजे तुम्ही कोण आहात? आय मीन, हा फोन कोणाचा आहे? म्हणजे हा फोन रिटर्न करता येईल ना मला? सॉरी, पण आम्ही या नंबरवर एकही कॉल केलेला नाहीये. पण हो, आम्हाला या नंबरवरून बरेच कॉल्स आलेले आहेत. अहो पण दादा, तू
का हात लावला सर माझ्या फोनला? कारण मला त्या मुलीचा शोध घ्यायचा आहे तिच्यामुळे तुझी ही अवस्था झाली. दादा तू नको यात पडूस, मी हात जोडतो. हवं तर पाया पण पडतो. मी एकदा डायल केलेला नंबर कधीच विसरत नाही. मी तो शोधू शकतो पण मी ते करणार नाही. पण हा नंबर मी माझ्या मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवणार. आणि हा नंबर कोणाचा आहे ना हे मला तुझ्याकडनं हवं. विक्रांतचा फोन हरवलाय, कोणाच्या हातात पडला असेल तो, कसा असेल तो माणूस? पण विक्रांतला कसं कळणार की त्याचा फोन हरवलाय? अमूल्या, आपण आद्या वहिनीला फोन करून सांगायचं का? वेडी आहेस का तू? काय सांगणार वहिनीला? की तो तुझ्या मागे लागलाय, तुला फोन करतो. हे बघ, तुला तो आवडत नाही ना, प्रश्न संपला. तो जो कोण माणूस आहे ना तो करेल त्याचा फोन त्याला परत. आणि नाही जरी केला तरी तुला काय? तायडे, ज्याच्या हाती फोन लागलाय ना त्याने तुझं नाव नागपूरभर सांगायला नको. Come in. Come, sit. So, actually, एका महत्वाच्या टॉपिक वर बोलायच. सॉरी सॉरी सॉरी. रिलेशनशिप वगैरे ना ऑफिसच्या बाहेर ठेवायचा. या ऑफिसमध्ये डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या प्रत्येक स्टाफला सांगा वेळेत यायचं. एक मिनिट जरी लेट झाला ना तर हाफ डे पगार कट. आणि गप्पा गोष्टी टाइमपास या सगळ्याला या ऑफिसमध्ये जागा नाही. आणि प्रत्येकाचा फोन एक मिनिट. हॅलो. हो हो, डॉक्टर ताईज बोलते आहे पण मी आत्ता क्लिनिकमध्ये नाही आहे. काय मनूला ताप आलाय? नाही मग, अण्णा आहेत क्लिनिकमध्ये, तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि इंजेक्शन द्यायची गरज पडलीच ना तर मग संध्याकाळी येऊन मी देईन. बरं, मी आत्ता कामात आहे, तुम्हाला नंतर कॉल करते. हां सॉरी, ते पेशंटच्या आईचा फोन होता म्हणून मला उचलावा लागेल. बोल. आय मीन बोला सर. तुला सांगितलं नाहीये का ऑफिसमध्ये एंटर केल्यावर फोन रिसेप्शनला ठेवायचा? नाही म्हणजे आय वॉज टू टेलिंग. या ऑफिसमध्ये पर्सनल कॉल्स रिसीव्ह करायचे नाहीत हे माहिती नाहीये का? घरची कामं घरी ठेवायची, ऑफिसमध्ये आल्यावर फक्त ऑफिसचं काम. दादा डोंट वरी, आम्ही सगळे नियम पाळू आणि त्याचा आम्हालाच फायदा होईल ना. शिस्त लागेल म्हणजे आहे, शिस्त आहे म्हणा सार्थक. हो हो, पण तुमच्या नवीन स्टाफला पण हे नियम परत समजावून सांगा जरा. येस, मी समोरच आहे की तुम्ही डायरेक्ट सांगा. टेलर, ऑफिसमध्ये आल्यावर फक्त ऑफिसचं काम करायचं आणि एंटर केल्या केल्या फोन रिसेप्शनला ठेवायचा. कळलं? ठीक आहे, करेन मी रिसेप्शनला जमा. फक्त उद्या किंवा परवा करते. आत्ता म्हणजे आज. आत्ता इथून बाहेर गेल्या गेल्या डिरेक्ट रिसेप्शनला जायचं आणि फोन ठेवायचा. कळलं? सर ऍक्च्युली आज आहे ना माझा पहिला दिवस. माझे पेशंट्स लहान आहेत त्यामुळे त्यांच्या आई वडिलांचे मला कॉल्स येतात. दोन दिवसात सगळ्यांना कळेल की मी नवीन जॉब जॉईन केला. मग मी रिसेप्शनला फोन जमा कर. आणि काय ना सर, पेशंट सोबत ना पेशन्स ठेवूनच वागावं लागतं. हो, पण माझा पेशन्स संपलाय आता.
सार्थक तिला सांग डिस्कशन नकोय. हो 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 करेल ती जमा. हो ना? हो करेन मी फोन रिसेप्शनला जमा. माझ्या फोनमुळे ऑफिस डिस्टर्ब नाही व्हायचं. हॅलो. हा हा मी नंतर कॉल करते कामात आहे. हा फोन जमा करा अमूल्या प्लीज. हो बहिणी. काय यार ऑफिस की जेल.